Good morning students, welcome back in the e-learning videos of physics. In our lecture, we have to see the magnetic properties of materials. And in that lecture, we have to see one material, that is diamagnetism. What is meant by diamagnetism? The substance which is weakly repelled by a magnet is called as a diamagnetic substance. Some phenomenon is called as diamagnetism, right? Then we know that some different properties of diamagnetism, how magnetic moment changes in case of diamagnetism, and we have to see the properties like U2, means we have to take a diamagnetic material in the one arm of U2 and then it is placed in between strong pulses, and then you get the liquid in one arm of the U2 is goes on decreases. म्हणजे आपण काल काय बघितले बघा, तर मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल्स हा पॉइंट आपण बघतोय, आणि याच्यामध्ये काल आपण बघितलं आहे डायमॅग्नेटिझम, बरोबर. तर डायमॅग्नेटिझम म्हणजे काय? जो वीकली रिपेल्ड होतो मॅग्नेटला, तर आपण काय म्हणतोय? डायमॅग्नेटिझम. आणि त्याच्या डिफरंट प्रॉपर्टी आपण इथे काय करायला लागलो आहे? स्टडी करायला लागलो आहे. तर आजचा जो पॉइंट आहे, आज जो आपण बघणार आहे, तो कोणता आहे? पॅरामॅग्नेटिझम. कारण ते टोटल तीन पॉइंट आपण ज्यावेळी बघणार आहे, डायमॅग्नेटिझम, पॅरामॅग्नेटिझम आणि फेरोमॅग्नेटिझम. तर यातला दुसरा जो पॉइंट आहे तो आपण काय करतोय आता इथं बघणार आहे. कशाला म्हणायचं पॅरामॅग्नेटिझम और पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स? फर्स्ट पॉइंट, द सबस्टन्स विच इज वीकली अट्रॅक्टेड बाय अ मॅग्नेट. द सबस्टन्स विच इज वीकली अट्रॅक्टेड बाय अ मॅग्नेट, अट्रॅक्टेड बाय अ मॅग्नेट इज कॉल्ड एज अ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. द सबस्टन्स विच इज weakly attracted by a magnet is called as a paramagnetic substance. We know that baga jo substance magnet pasun weakly attract hotoy tela apan kay mhantoy? Paramagnetic substance hoto, right? Second kay asel? Jar paramagnetic substance consider kela, when you consider a paramagnetic substance, in that case it contain atoms or molecules having unpaired electrons. It contain unpaired electrons. It contain unpaired electrons. Unpaired म्हणजे काय? ज्यांचं पेअरिंग होत नाही, ज्यांचं कॉम्बिनेशन होत नाही, असे इलेक्ट्रॉन्स कशामध्ये असतात? तर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये असतात. आणि याची जी नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे, त्यामुळे काय असते? जर पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतील तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असत नाही. लक्षात ठेवा, आपण काय कन्सिडर केलंय? पॅरामॅग्नेटिझम कन्सिडर करतोय. याच्यामध्ये आपण काय बघितलं की कशाला म्हणायचं पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स? The substance which is weakly repelled by a magnet, weakly attracted by a magnet is called as paramagnetic substance, right? Dusri case apan kay mhanlo? In case of paramagnetic substances, unpaired electrons are present and it possesses net magnetic dipole moment. It possesses net magnetic dipole moment. Net magnetic dipole मोमेंट, राईट. त्याच्यामध्ये काय असते? नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असते. जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतील तरच नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असेल, जर पेअर्ड इलेक्ट्रॉन असतील तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट नेहमी काय असते? झिरो असते. हे तुम्ही लक्षात ठेवा, राईट. तर अतिशय सिंपल आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतोय वेन पॅरामॅग्नेट. बघा, तिसरी जी प्रॉपर्टी आहे, तिसरी कोणती प्रॉपर्टी आहे? जर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आपण कन्सिडर केला, बघा तिसरी प्रॉपर्टी कोणती आहे? वेन पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस इज केप्ट ए प्लेस, केप्ट ऍट प्लेस वेअर द मॅग्नेटिक फील्ड इज वीक ऑर देर इज अ नो एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड. बघा तिसरी प्रॉपर्टी काय आहे? हा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आपण कन्सिडर केला आणि या पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सला अशा प्लेसला प्लेस करायचं की जिथं मॅग्नेटिक फील्ड कसे असेल? वीक मॅग्नेटिक फील्ड असेल, किंवा इथं काय असणार आहे? नो मॅग्नेटिक फील्ड. एकतर फील्ड कशी असायला पाहिजे? वीक मॅग्नेटिक फील्ड असायला पाहिजे, किंवा तिथं मॅग्नेटिक फील्ड असायलाच नाही पाहिजे. अशा प्लेसवर तुम्ही काय करायचं? हा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स प्लेस करायचा. देन ऍट दॅट टाइम ड्यू टू दिस वी हॅव टू गेट थर्मल एजिएशन, राईट. त्यावेळेस काय म्हणतात? थर्मल एजिएशन, थर्मल एजिएशन. आणि याच्यामुळे काय होईल? तर तिथं असणारे जे मॉलिक्युल्स आहेत, तिथं असणारे जे ऍटम्स आहेत, ते काय व्हायला लागतील? फायब्रेट व्हायला लागतील, ऑल पॉसिबल डायरेक्शनला मूव्ह व्हायला लागतील. फॉर एक्झाम्पल बघा की आपण जर असे ऍटम्स कन्सिडर केले की
ज्यांची रेग्युलर अलाइनमेंट आहे, बरोबर अशी रेग्युलर अलाइनमेंट आहे ऍटमची, आणि याच्यावरती जर मी हीट इफेक्ट अप्लाई केला किंवा अशा मॉलिक्युल्सना किंवा ऍटम्सला मी हीट करायला सुरुवात केली तर यांची रेग्युलर अलाइनमेंट काय होते, डिस्टर्ब होते, म्हणजे सगळे मॉलिक्युल्स काय करतात, ऑल पॉसिबल ऍक्शनला मूव्ह व्हायला लागतात. मग यांची जी अलाइनमेंट असेल त्यावेळी ही अशी असते. म्हणजे थर्मलायझेशन मुळे काय होते तर सगळे मॉलिक्युल्स डिस्टर्ब होतात आणि जिकडे तिकडे काय करायला लागतात, मूव्ह होऊ लागतात, मीन्स दे आर मूव्ह रँडमली. ते सगळे जे ॲटम्स आहेत ते मोस्ट किंवा सगळे जे मॉलिक्युल्स आहेत ते सगळे कसे मूव्ह व्हायला लागतात, रँडमली मूव्ह व्हायला. रँडमली म्हणजे काय, जिकडे डायरेक्शन असेल तिकडे ऑल पॉसिबल डायरेक्शनला मूव्ह व्हायला लागतात, त्याला म्हणतो आपण काय, रँडम मोशन म्हणतोय. बरोबर, काय कसली मोशन नाही, त्याला रँडम मोशन. बघा, जर वीक मॅग्नेटिक फील्डमध्ये पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स हा वीक मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केला किंवा जिथं मॅग्नेटिक फील्ड नाही अशा प्लेसला जर प्लेस केला तर काय होतं आहे, थर्मलायझेशन होतं आहे आणि त्याच्यामुळे मॉलिक्युल्स डिस्टर्ब होतात आणि ते रँडम मोशनमध्ये काय व्हायला लागतात, मूव्ह व्हायला लागतात. आणि ड्यू टू दिस जी नेट मॅग्नेटिक डायपोलमेंट आहे ती काय असेल, झिरो असेल. जर सगळे मॉलिक्युल्स हे रँडमली ओरिएंटेड होत असतील तर त्यावेळी त्यांची जी नेट मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे ती काय असेल, झिरो. ॲट दॅट टाइम ड्यू टू द थर्मलायझेशन ऑल द मॉलिक्युल्स आर गेट रँडमली ओरिएंटेड अँड ड्यू टू दिस द नेट मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट ॲट दॅट टाइम ऑफ द पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स इज इक्वल टू झिरो. या केसमध्ये जी मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सची ती काय असेल, झिरो असेल. अँड इन द ऍब्सेन्स ऑफ द एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड इवन दो ईच ॲटम पजेसेस ए नेट मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. म्हणजे वीक मॅग्नेटिक फील्ड असेल किंवा एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड ॲब्सेंट असेल आणि थर्मलायझेशन जर झालं असेल तर नेट मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट झिरो असेल. परंतु हाच मटेरियल जर इन ॲब्सेन्स ऑफ एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड असेल तर याला थोडीशी काय असते, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट असते. अशी ही आपण काय बघितली, तिसरी प्रॉपर्टी. आणि चौथी प्रॉपर्टी काय असेल बघा, चौथी प्रॉपर्टी असणार आहे, हा जो पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आहे हा जर स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस्ड केला, व्हेन द पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स इज प्लेस्ड इन स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड ऍट लो टेम्परेचर, इट प्लेस्ड इन स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड, स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड ऍट लो टेम्परेचर, वी हॅव टू कन्सिडर ए पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स and this paramagnetic substance is kept in strong magnetic field at a low temperature, then most of the dipoles aligned in the direction of magnetic field. Ya case la jaasti jaast molecules the kashe move hoy lagtat in the direction of magnetic field move lagtat, ja direction la magnetic field direction ahe ja veli paramagnetic substance ha strong magnetic field madhe apan placed kartoy tya veli इथं काय होतं आहे, लो टेम्परेचर आपण कन्सिडर केलेलं आहे, त्यामुळे तिथं असणारे जे जास्तीत जास्त मॉलिक्युल्स आहेत ते कसे मूव्ह व्हायला लागतात, इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड मूव्ह व्हायला लागतात. तर असे चार पॉईंट्स आपण याच्यामध्ये बघितले. पहिला पॉईंट हा विकली अट्रॅक्टेड होतोय, म्हणजे आपण काय म्हणतो, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स जर अनपेअर इलेक्ट्रॉन्स असतील तर नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काय असणार नाही. त्यानंतर वीक मॅग्नेटिक फील्डमध्ये किंवा नो मॅग्नेटिक फील्डमध्ये जर आपल्याला प्लेस्ड केला तर याची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काय असते, झिरो असते. कशामुळे, थर्मलायझेशन मुळे. जर ह्याला आपण ऍब्सेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस्ड केला विदाउट थर्मलायझेशन तर थोडीशी मॅग्नेटिक फील्ड थोडीशी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असेल. आणि जर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सला स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये लो टेम्परेचरला जर प्लेस्ड केला तर याचे जास्तीत जास्त मॉलिक्युल्स हे कसे मूव्ह होतात, इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड मूव्ह होतात. तर अशा प्रकारे आपण काय बघितले, चार ह्याचे कंडिशन्स बघितल्या. त्यात त्याच्या प्रॉपर्टीज, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, सिम्पल प्रॉपर्टीज असतात. त्याची जी पहिली प्रॉपर्टी आहे ते काय होता, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आर वीकली अट्रॅक्टेड बाय एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, सॉरी पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. हे जे पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आहेत हे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड पासून काय होतात, स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात. बघा, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. हे काय होतात, स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात, स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय
external magnetic field. जर यांना external magnetic field मध्ये placed केलं paramagnetic substance ला जर external magnetic field मध्ये placed केलं तर ते काय होता strong landed होता. सेकंड जो पॉइंट आहे when paramagnetic material is placed in a non uniform magnetic field. बघा जर paramagnetic substance आपण consider केला असेल आणि तो substance जर non uniform magnetic field मध्ये placed केला असेल then it tends to move from weaker to stronger region, weaker region to the stronger region. तो जो पार्ट आहे जिथे तुम्ही याला प्लेस केला आहे त्या रीजनचा वीकर रीजन पासून स्ट्रॉंगर रीजन पर हा काय म्हणतो मूव होतो. बघा आपण त्याला वीकर टू स्ट्रॉंगर इट मूव्स वीकर रीजन टू स्ट्रॉंगर रीजन वीकर रीजन टू स्ट्रॉंगर रीजन राइट. व्हेन यू कंसीडर पॅरामॅग्नेटिक सब्सटन्स एंड व्हेन दिस पॅरामॅग्नेटिक सब्सटन्स इज प्लेस्ड इन अ non-uniform magnetic field at that time it tend to move from weaker region to the stronger region of the field right. The next point is if magnetic field is applied to a paramagnetic liquid in one arm of the U-tube then the liquid level rises in that arm. त्याच्यामध्ये काय केलं बघा when you consider U-tube आपण काय कन्सिडर करायचे U आकाराची ट्यूब घ्यायची आणि त्याच्या एक आर्म मध्ये काय करायचं पॅरामॅग्नेटिक लिक्विड प्लेस्ड करायचं आणि मग ही यू टू मॅग्नेटिक पोल प्लेसमध्ये काय करायची केप्ट करायची. तर डायमॅग्नेटिक सबस्टन्स असताना त्याची जी लेवल होती ती डिक्रीज होत होती परंतु पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स जर कन्सिडर केला तर त्याची लेवल काय होते वन आर मध्ये इन्क्रीज होते हे आपल्याला इथे सांगायचं. वेन यू कन्सिडर ए यू टू इन वन आर्म ऑफ यू टू वी हॅव टू प्लेस ए पॅरामॅग्नेटिक लिक्विड अँड देन दिस यू टू इज प्लेस्ड इन strong pole pieces of magnet at that time we see that there is a increase in liquid level of one arm of the U-tube right. This is the second increase in liquid level increase in liquid level right. Then fourth property is the net magnetic dipole moment is reduced to zero in the absence of external magnetic field. If there is a no magnetic field present, then the magnetic dipole moment of paramagnetic substance is equal to zero. Baga, jar paramagnetic substance ha absence of external magnetic field madhe placed kela tar tyachi ji magnetic dipole moment ahe ti kay asel zero. When you place a paramagnetic substance in the absence of external magnetic field, at that time its magnetic dipole moment is zero, and its susceptibility of paramagnetic substance is low and positive. Its susceptibility is low and positive, and ranges from 0 to 10 raised to minus. कशी असेल ससेप्टेबिलिटी याची जी ससेप्टेबिलिटी आहे ती लो असेल आणि पॉझिटिव्ह असेल आणि ती कुठं लायसन जी रेंज काय असेल 0 टू 10 रेस टू मायनस 3 त्याची काय असणार आहे रेंज असणार आहे. बघा द ससेप्टेबिलिटी ऑफ अ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स इज लो अँड पॉझिटिव्ह अँड इट रेंजेस फ्रॉम 0 टू 10 रेस टू मायनस 3 राईट. एक्झाम्पल्स याचे काय बेस्ट एक्झाम्पल्स आहेत याच्यामध्ये मॅग्नेशियम असेल. बघा याचे एक्झाम्पल्स काय आहेत मॅग्नेशियम लिथियम सॉल्ट सच एज H2O MnSO4 देन ऑक्सिजन गॅस हे याचे काय असतील एक्झाम्पल असतील. बघा मॅग्नेशियम लिथियम नंबर ऑफ सॉल्ट्स अँड नंबर ऑफ सॉल्ट्स मध्ये MnSO4 असेल H2O असेल आणि ऑक्सिजन गॅस हे याचे काय असतील बेस्ट एक्झाम्पल असतील बरोबर. तर अशा प्रकारे आपण काय बघितले काही कंडिशन्स आणि काय प्रॉपर्टीज आपण काय केलेलं आहेत बघितलेलं आहे कुणाच्या तर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सच्या. तर याच्यामध्ये क्रीज लॉ युनिक आहे क्रीज लॉ फॉर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स तो आपण बघणार आहे. काय आहे क्रीज लॉ फॉर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आपण काय बघतो बघा क्रीज लॉ फॉर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. तर काय बघा क्रीज लॉ क्रीज लॉ Curie's law for paramagnetic substance. The magnetization of a paramagnetic sample. बघा काय स्टेटमेंट आहे स्टेटमेंट बघतो आपण काय स्टेटमेंट आहे बघा स्टेटमेंट
The magnetization of a paramagnetic sample, is directly proportional to the external magnetic field and inversely proportional to the absolute temperature. Right? Kiri's law states that the magnetization of a paramagnetic sample is directly proportional to the external magnetic field and inversely proportional to the absolute temperature. That is, as if the magnetization of paramagnetic sample MZ is directly proportional to the external magnetic field and inversely proportional to the absolute temperature. Right? Then we have to remove this sign, then we get C into B external divided by T, where C is called as a Curie's constant. Then relation between magnetic susceptibility and temperature. Relation between magnetic susceptibility and temperature. Simple relation. What is the relation between magnetic susceptibility and absolute temperature? यांच्यामध्ये काय रिलेशन आहे ते आपण काय करतो इथे बघतोय. We know that in general the magnetic field is B is equal to mu 0 H. B means external magnetic field, mu 0 permeability of free space, H intensity. Put this value in Curie's law. We have to put this value in Curie's law. What is the Curie's law? MZ is equal to C into B external means mu 0 H divided by T. Right? Then we know that we have to move this H into that side. Therefore, MZ divided by H is equal to C into mu naught divided by T. But we know that what is mean by this? The ratio of magnetization to the magnetic intensity is called as a magnetic susceptibility. Therefore, chi is equal to C mu naught divided by T. And you have to know that these are the constant. Therefore, chi is inversely proportional to absolute temperature. The susceptibility. So, what do we say? Chi is inversely proportional to T. Means that the susceptibility, magnetic susceptibility, is inversely proportional to the absolute temperature. We can prove that the magnetic susceptibility is inversely proportional to the absolute temperature, right? तर हे एक्सप्रेशन आपण बघितलं आहे आणि याच्या नंतर आपण पुढे जाणार आहे कशाला फेरोमॅग्नेटिझम. पुढचं जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये आपण काय बघितलं बघा, त्याच्या प्रॉपर्टी बघितल्या, त्याच्या कंडिशन्स बघितल्या, त्यानंतर क्युरीज लॉ बघितला, क्युरीज लॉचं स्टेटमेंट बघितलं. स्टेटमेंटमध्ये तुम्हाला काय मिळालं? मॅग्नेटायझेशन ऑफ ए सॅम्पल, पॅरामॅग्नेटिक सॅम्पल इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल, सॉरी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द ऍब्सोल्यूट टेम्परेचर. मग कॉन्स्टंट प्रपंच साईन काढून टाकलं, कॉन्स्टंट घेतला आणि मग ही सगळी प्रोसेस आपण काय केली आहे? कॅरी आउट केली आहे. बरोबर? तर याच्या नंतर जो पुढचा सबस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतोय? फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. त्याला आपण काय म्हणतोय? फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. याच्यामध्ये ही काय कंडिशन आहे बघा, ही कंडिशन जर आपण कन्सिडर केली तर काय होईल? कंडिशन काय आहे? तर सिंपल कंडिशन आहे. अशा तीन डायग्राम तुम्हाला दिले असतील. ही अशी फर्स्ट डायग्राम आहे, ही सेकंड डायग्राम आहे आणि याच्यामध्ये ही थर्ड डायग्राम आहे. तर याच्यामध्ये जे सगळे मॉलिक्युल्स आहेत हे आय असं रॅन्डम मोशनला काय व्हायला लागले? मूव्ह व्हायला लागले. याला म्हणायचं अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. ज्यावेळी मॉलिक्युल्स आपण अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस्ड करतोय त्यावेळी ही कंडिशन असेल. बरोबर का? अब्सेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. बरोबर? त्यानंतर वीक मॅग्नेटिक फील्ड. बघा, जर वीक मॅग्नेटिक फील्ड असेल तर काही जे मॉलिक्युल्स आहेत हे स्ट्रेट लाईन मध्ये काय होतात? मूव्ह होतात. आणि बाकीचे जे मॉलिक्युल्स आहेत ते आहे तसं काय व्हायला लागतात? रॅन्डम मोशन मध्ये मूव्ह व्हायला लागतात. म्हणजे याच्यावरती ही कंडिशन केव्हा असणार आहे? अब्सेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड मध्ये ही कंडिशन केव्हा असेल? जर याच्यावरती तुम्ही वीक मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली तर यातले काही मॉलिक्युल्स इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड काय व्हायला लागतात?
घूम आहे आता आणि परत जर याच्यावर तुम्ही स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड अप्लाई केली स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड बघा तर सगळ्याच्या सगळे मॉलिक्युल्स काय व्हायला लागतात एका सिंगल डायरेक्शन मध्ये मूव व्हायला लागतात सगळे मॉलिक्युल्स काय करतात एका सिंगल डायरेक्शन मध्ये मूव व्हायला लागतात तर हा इफेक्ट आहे ऍब्सेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड वीक मॅग्नेटिक फील्ड आणि स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्डचा राईट तर याच्यानंतर आपण बघणार आहे कोणती थिअरी बघा फेरोमॅग्नेटिक थिअरी किंवा फेरोमॅग्नेटिक मटेरियल त्याच्यानंतर असेल फेरोमॅग्नेटिझम जे थर्ड आहे ते फेरोमॅग्नेटिझम पुढचं काय असेल बघा फेरोमॅग्नेटिझम कशाला म्हणायचं फेरोमॅग्नेटिझम द सबस्टन्स विच इज स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेट इज कॉल्ड ॲज फेरोमॅग्नेटिझम जो सबस्टन्स मॅग्नेटला स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करतो त्याला आपण काय म्हणतोय फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स आणि ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला म्हणायचं काय फेरोमॅग्नेटिझम द सबस्टन्स विच इज स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेट इज कॉल्ड ॲज अ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स अँड द प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ फेरोमॅग्नेटिझम द फेरोमॅग्नेटिझम कॅन बी एक्सप्लेन्ड ऑन द बेसिस ऑफ डोमेन थेअरी कशावरती आपण एक्सप्लेन करू शकतोय डोमेन थेअरी डोमेन थेअरी वीस या सायंटिस्टना WERS या सायंटिस्टना हे फेरोमॅग्नेटिझम एक्सप्लेन केलं कशावर तर डोमेन थेअरीवर द सायंटिस्ट वीस एक्सप्लेन द फेरोमॅग्नेटिझम ऑन द बेसिस ऑफ डोमेन थेअरी डोमेन थेअरीचा यूज करून वीस या सायंटिस्टना पहिल्यांदा काय केली हा जो फेरोमॅग्नेटिझम आहे हा एक्सप्लेन केला फेरोमॅग्नेटिक मटेरियल कंटेन्स ए लार्ज नंबर ऑफ स्मॉल रीजन्स बघा हा असा मी काय मटेरियल कन्सिडर केला तर याच्यामध्ये एन नंबर ऑफ काय असतात स्मॉल रीजन्स असतात बरोबर का एन नंबर ऑफ काय असतात स्मॉल रीजन असतात आणि त्या एका रिजनला म्हणायचं आपण काय डोमेन आता समजा हे एन नंबर ऑफ रिजन्स आहेत लार्ज नंबर ऑफ व्हेरी स्मॉल रिजन असतात समजा हे एन नंबर ऑफ रिजन असतील तर याचा मी एक रिजन कन्सिडर केला हा याला म्हणायचं काय डोमेन राईट फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स कंटेन्स लार्ज नंबर ऑफ स्मॉल रीजन्स ऑर इट इज कॉल्ड ॲज अ डोमेन अँड वी नो दॅट इवन इन द अब्सेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड मिलियन्स ऑफ ॲटम्स फॉर्म्स ए ग्रुप्स जरी मॅग्नेटिक फील्ड अब्सेन्स असली मॅग्नेटिक फील्ड जरी अब्सेंट असली तरी मिलियन्स ऑफ ॲटॉमिक मॅग्नेट्स काय करतात ग्रुप फॉर्म करतात आणि मग याच्यामध्ये काय तयार होते डोमेन स्ट्रक्चर तयार होते राईट त्यानंतर द रिजन इन विच ऑल मॅग्नेटिक मुवमेंट्स आर अलाइन्ड इन द सेम डायरेक्शन आर नोन ॲज अ त्याला आपण काय म्हणतोय डोमेन्स कशाला म्हणायचं डोमेन्स बघा डोमेन्स कशाला म्हणायचं डोमेन स्ट्रक्चर कशाला म्हणायचं ज्यावेळी आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतोय किंवा असा रिजन या पूर्ण ॲटम मधला असा रिजन असेल की ज्या रिजन मध्ये सगळेच्या सगळे मॉलिक्युल्स एका सिंगल डायरेक्शनला मूव होत असतील तर त्याला आपण काय म्हणायचं डोमेन्स राईट सगळेच्या सगळे मॉलिक्युल्स ॲटम मधले सगळे मॉलिक्युल्स किंवा सगळे पार्टिकल्स किंवा सगळ्या मॅग्नेटिक मुवमेंट्स जर एका सिंगल डायरेक्शनला मूव होत असतील तर त्याला आपण काय म्हणतोय डोमेन्स राईट कशाला म्हणतोय बघा डोमेन्स सिंपल आहे डोमेन कशाला म्हणायचं द रिजन इन विच ऑल मॅग्नेटिक मुवमेंट्स आर अलाइन्ड इन द सेम डायरेक्शन आर नोन ॲज आपण काय म्हणतोय डोमेन्स म्हणतो त्याला काय म्हणतो आपण डोमेन्स राईट व्हेरी गुड त्यानंतर डोमेन झालं डोमेन्स म्हणजे काय की ऍब्सेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्डमध्ये सुद्धा जो मॅग्नेट आहे त्याच्या मॅग्नेटिक मुवमेंट्स या सिंगल डायरेक्शन जर मूव होत असतील तर त्याला आपण काय म्हणतोय डोमेन्स म्हणतोय ड्यू टू स्ट्रॉंग एक्सचेंज कपलिंग बिटवीन नेबरिंग ऍटम्स इन अ डोमेन ऑल द डायपोल्स हॅव मॅग्नेटिक डायपोल मोमेंट्स इन द सेम डायरेक्शन आता जर फेरोमॅग्नेटिक मटेरियल जर आपण कन्सिडर केला तर फेरोमॅग्नेटिक मटेरियलमध्ये जेवढे ऍटम्स प्रेझेंट आहेत या सगळ्यांना काय असते मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट असते मग सगळ्यांना मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट का असेल कारण का ज्यावेळी एक ऍटम दुसऱ्या नेबरिंग ऍटम बरोबर कपल होतोय त्यावेळी काय होत आहे तर सगळे जे डायपोल मुवमेंट्स आहेत ह्या सेम डायरेक्शनला काय होतात मूव होतात कारण या
फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये सगळेच ऍटम हे कसे असतात, सिंगल रचनेला मोडणारे असतात, आणि त्यामुळं इथे तुम्हाला प्रत्येक ऍटमला काय मिळते, प्रत्येक डोमेनला काय मिळते, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. आता जी डोमेन साईज आहे ही फ्रॅक्शन ऑफ मिलीमीटर मध्ये असते. डोमेन साईज किती असते, तर 10^-6 टू 10^-4 मीटर एवढी असते. जर डोमेन साईज आपण कन्सिडर केली, टिपिकली डोमेन साईज जर कन्सिडर केली, त्याची रेंज किती आहे, 10^-6 टू 10^-4 मीटर. आणि याची जी रेंज आहे, म्हणजे हा जर एक डोमेन कन्सिडर केला मी, हा एक स्मॉल डोमेन कन्सिडर केला, तर याची रेंज किती असेल, याच्यामध्ये किती आयटम्स असतील, 10^-10 10^10 10^70 एवढे आयटम्स असतील एका डोमेन मध्ये. किती आयटम्स असतील, 10^10 10^70 एवढे आयटम असतील, बरोबर का. म्हणजेच काय, डोमेनचं साईज जरी स्मॉल असलं तर त्याच्यामध्ये असणाऱ्या आयटमची संख्या काय आहे, मॅक्सिमम आहे. आणि त्यामुळं एक टिपिकल डोमेन जर तुम्ही कन्सिडर केला, तर त्या टिपिकल डोमेनची जी साईज आहे 10^-6 10^-4 मीटरच्या रेंज मध्ये असेल, परंतु त्याच्यामध्ये असणारी ऍटमची संख्या किती असेल, 10^10 10^17 एवढी असेल. अँड द बाउंड्री बिटवीन ऍडजसंट डोमेन्स विथ ए डिफरंट ओरिएंटेशन ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट इज कॉल्ड ऍज अ डोमेन वॉल. आता याला म्हणतो डोमेन वॉल, कारण दुसरा ऍडजसंट डोमेन इथे आहे, त्यामुळे दोघांच्या मध्ये जी बाउंड्री आहे त्या बाउंड्रीला आपण काय म्हणतोय, डोमेन वॉल म्हणतोय. जिथे ऍटम्स काय होतात, ओरिएंट होतात, त्याला काय म्हणायचं, डोमेन वॉल म्हणायचं, बरोबर. तर अशा प्रकारे आपण काय घेतलं आहे, फेरोमॅग्नेटिझम. तर फेरोमॅग्नेटिझम एक्सप्लेन करतो कशावरून, डोमेन थेरम वरून. आणि डोमेन थेरम कुठे एक्सप्लेन केली, तर व्हीस या सायंटिस्टने पहिल्यांदा काय केली, एक्सप्लेन केली डोमेनची साईज किती आहे तुम्हाला माहिती आहे, डोमेनची जी रेंज आहे ती तुम्हाला माहीत आहे. याच्यानंतर आपण बघणार आहे काय, तर फेरोमॅग्नेटिझम ऑन द बेसिस ऑफ डोमेन थेरी. फेरोमॅग्नेटिझम ऑन द बेसिस ऑफ डोमेन थेरी. फेरोमॅग्नेटिझम ऑन द बेसिस ऑफ डोमेन थेरी. बघा, फेरोमॅग्नेटिझम ऑन द बेसिस ऑफ डोमेन थेरी, तर सिंपल आहे, तीन कंडिशन आपण कन्सिडर करणार आहे, हा अतिशय सिंपल पॉईंट आहे. तर याच्यामध्ये तीन कंडिशन कुठल्या, पहिली कंडिशन इन द ऍब्सेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. तीन डायग्राम आपण कन्सिडर करतो, बघा तीन डायग्राम आपण कन्सिडर करतो याच्यामध्ये. ही पहिली डायग्राम असेल, बरोबर, तीन डायग्राम आपण कन्सिडर करणार आहे डोमेन थेरी शिकण्यासाठी. ही दुसरी डायग्राम असेल, बरोबर, ही काय असणार आहे, दुसरी डायग्राम असेल, आणि ही तिसरी डायग्राम असेल, बरोबर का. तीन डायग्राम आपण कन्सिडर, बरोबर, इथे असेल ऍब्सेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, इथे असणार आहे वीक मॅग्नेटिक फील्ड, आणि इथे असणार आहे स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड, स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड. तर अशा तीन कंडिशन आपल्याला काय केलेल्या आहेत, इथे दिलेल्या आहेत, बरोबर. तर पहिली कंडिशन आपण बघणार आहे की ज्यावेळी फेरोमॅग्नेटिझम हा ऑन द बेसिस ऑफ डोमेन थेरी आपण एक्सप्लेन करतोय, त्यावेळी पहिली कंडिशन काय असेल, ऍब्सेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. तुम्हाला माहित आहे की कोणताही ऍटम कन्सिडर केला, तर त्या ऍटममध्ये जे पार्टिकल्स असतात हे कसे असतात, रँडमली ओरिएंटेड असतात इन द ऍब्सेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड मध्ये. सेम कंडिशन इथं आहे ते आपण बघणार आहे. इन द ऍब्सेन्स ऑफ एनी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड द डिफरंट डोमेन्स आर ओरिएंटेड ऍट रँडम मोशन, सो दॅट द मॅग्नेटिक फील्ड ऑफ द डोमेन्स कॅन्सल्स विथ इच अदर अँड डज नॉट शो एनी मॅग्नेटिक प्रॉपर्टीज, देअरफोर द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज झिरो. इथं काय होतं, ही जी कंडिशन आहे ही ऍब्सेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड मध्ये आहे, त्यामुळं तुम्हाला दिसतात हे डोमेन्स, हा एक डोमेन आहे, हा एक डोमेन आहे, हा एक डोमेन आहे, आणि हा डोमेन आहे, चार डोमेन्स आहेत याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये असणारे जे मॉलिक्युल्स आहेत, याच्यामध्ये असणारे जे ऍटम्स आहेत,
हे कसे मोजले ऑल पॉसिबल डायरेक्शन आपण मानले परंतु ज्या मध्ये ऑल पॉसिबल डायरेक्शनला मूव होता त्यावरती एक मेगल काय होता हीट होता एक मेगल काय होता धडकतात आणि त्यामुळे त्यांच्या ज्या मॅग्नेटिक डायपोल मोमेंट्स आहेत त्या एक मेगला काय होता कॅन्सल होतात सगळे जे आहेत सगळे जे मॉलिक्यूल्स आहेत ते ऑल पॉसिबल डायरेक्शनला मूव होत असतात त्यामुळे ते एक मेगला धडकतात आणि एक मेगला धडकल्यामुळे काय होतं तर यांच्या मॅग्नेटिक डायपोल मोमेंट्स हे एक मेगला काय होतात कॅन्सल होतात त्यामुळे ऍब्सेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये फेरोमॅग्नेटिझम कोणतीही मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवत नाही आणि त्यामुळे काय होतं तर यांच्या मॅग्नेटिक डायपोल मोमेंट्स काय असतात झिरो असतात ही पहिली कंडिशन परत याच्यावर जर तुम्ही वीक मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली म्हणजे जे ऍटम्स किंवा जे डोमेन्स ऑल पॉसिबल डायरेक्शनला मूव्ह व्हायला लागले याच्यावरती जर तुम्ही वीक मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली तर तुम्हाला ही कंडिशन मिळेल कोणती तर जे ऑल पॉसिबल डायरेक्शनला मूव्ह होणारे जे डोमेन्स आहेत तर ते काय करतात थोडासा फोर्स अप्लाय केल्यानंतर एका सिंगल डायरेक्शन काय व्हायला लागतात मूव्ह व्हायला मग याच्यामध्ये काय होते तर मॅक्झिमम ऍटम्स किंवा मॅक्झिमम मॉलिक्युल्स हे डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड मूव्ह व्हायला लागतात आणि मग त्यामुळं ऑल पॉसिबल डायरेक्शनला मूव्ह होणाऱ्यांची संख्या स्लोली स्लोली काय होत जाते कमी होत जाते तुम्हाला दिसतंय हे इथं असताना कसं हे लार्ज आहे डोमेन्स इथं काय होतं हे हळूहळू साईज कमी होतो आणि त्यामुळे दुसऱ्या केसमध्ये काय होतं की याच्यामध्ये जे ऑल पॉसिबल डायरेक्शनला मूव्ह झालेले डोमेन्स आहेत यांचा काउंट कमी होत जातोय आणि जे डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड मध्ये मूव्ह होणाऱ्या डोमेनची संख्या काय होत जाते इन्क्रीज होत जाते वा काय वेन एक्सटर्नल अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड इज वीक द इंडिविजुअल एटॉमिक मॅग्नेट्स टेंड टू अलाइन देयर डायपोल मोमेंट्स पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड ज्यावेळी तुम्ही याला वीक मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करताय त्यावेळी याच्यामध्ये मॅक्झिमम डोमेन हे काय करतात तर इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अलाइन होतात त्यांच्या ज्या मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट्स आहेत ह्या पॅरलल असतात इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड द डोमेन वॉल शिफ्ट्स इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फील्ड जी डोमेन वॉल आहे आता ही जी डोमेन वॉल आहे ही लार्ज होती इथं तर ही काय झाली आहे कमी झाली आहे ही डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय झाली आहे शिफ्ट झाली आहे परंतु ज्यावेळी अप्लाय केलेली मॅग्नेटिक फील्ड आपण रिमूव्ह केली तर बघा याच्यावरती आपण वीक मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली त्यामुळे डोमेन वॉल शिफ्ट झाली आणि मॅक्झिमम नंबर ऑफ मॉलिक्युल्स किंवा मॅक्झिमम डोमेन्स हे काय व्हायचे इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड मूव्ह व्हायला लागले परंतु अप्लाय केलेली फील्ड रिमूव्ह केली तर परत तुम्हाला काय मिळते ही कंडिशन म्हणजे मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं की ही कंडिशन मिळते अप्लाय केलेलं मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केली की परत ही कंडिशन मिळते म्हणजे असा प्रॉब्लेम याच्यामध्ये काय होतोय क्रिएट होतोय आणि लास्ट पण आहे इफेक्ट ऑफ स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड लास्ट काय आहे तर याच्यावरती परत आपण काय करायचं स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करायचं आणि आपल्याला माहिती आहे की याच्यावर जर स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली तर ऑल पॉसिबल डायरेक्शनला मूव्ह होणारे जे डोमेन्स आहेत हे सगळेच्या सगळे काय करतात तर एका सिंगल डायरेक्शनला मूव्ह व्हायला हा इफेक्ट आहे काय स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्डचा बरोबर का वेन द एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड इज स्ट्रॉंग देन डायपोल मोमेंट्स ऑफ नॉन अलाइंड डोमेन्स आर मूव्ह इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड ज्या साईडला मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं त्या साईडला हे डोमेन्स काय करतात मूव्ह व्हायला बरोबर परंतु या केसमध्ये जर अप्लाय केलेली मॅग्नेटिक फील्ड आपण रिमूव्ह केली तरी सुद्धा हे रॅन्डम मोशनमध्ये परत येत नाही या केसमध्ये जर आपण अप्लाय केलेली फील्ड रिमूव्ह केली तर परत याचं परत याच्यामध्ये होत नाही तर याच्या बाउंड्रीज डिमेन्स काय करतात आहे तशा राहतात आणि म्हणून आपण काय म्हणतोय की जर परमनंट मॅग्नेट आपल्याला तयार करायचा असेल परमनंट मॅग्नेट आपल्याला तयार करायचा असेल तर आपण नेहमी काय यूज करतोय फेरोमॅग्नेटिक सॅम्पल यूज करतोय किंवा फेरोमॅग्नेटिक मटेरियल यूज करतो बरोबर जर तुम्हाला परमनंट मॅग्नेट तयार करायचा असेल तर आपण नेहमी काय करतोय फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सचा यूज करतोय काय यूज करतोय कारण हे असं मटेरियल आहे की ज्याच्यावरती अप्लाय केलेली मॅग्नेटिक फील्ड आहे ती जरी रिमूव्ह केली जे स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड आहे ती जरी रिमूव्ह केली तर हे डोमेन्स परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येत नाही म्हणून आपण काय करतोय फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स हा परमनंट मॅग्नेट तयार करण्यासाठी यूज करतो मग पॅरामॅग्नेटिक किंवा डायमॅग्नेटिक काय यूज करत नाही कारण याच्या कंडिशन्स अशा आहेत की पॅरामॅग्नेटिकवरती किंवा डायमॅग्नेटिकवरती जर आपण स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली तर त्याला मॅग्नेटिक प्रॉपर्टी येते परंतु अप्लाय केलेली फील्ड रिमूव्ह केली परत त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी काय होते नाहीशी होते
आणि मग त्यामुळे आपण काय करतोय पॅरामॅग्नेटिक किंवा डायमॅग्नेटिक सबस्टन्स यूज करत नाही तर आपण काय करतोय फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स यूज करतो. आणि याच्यानंतर पुढचा एक पॉईंट आहे की हा जो फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे हा जर आपण नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस्ड केला तर हा मूव्ह होतोय वीकर पार्ट टू द स्ट्रॉंगर पार्ट ऑफ द फील्ड. बघा हा जो फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे हा जर आपण नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस्ड केला तर हा मूव्ह होतोय वीकर टू स्ट्रॉंगर पार्ट ऑफ द फील्ड. याची ससेप्टिबिलिटी आहे ती पॉझिटिव्ह आणि व्हेरी हाय आहे. याची ससेप्टिबिलिटी आहे ती पॉझिटिव्ह आहे आणि व्हेरी हाय आहे. आणि याचे एक्झाम्पल्स आहेत आयर्न, निकेल, कोबाल्ट, गॅडोलिनियम याचे काय असते एक्झाम्पल असते. तर मला वाटते तुम्हाला समजलं असेल. याच्या नेट याच्या ज्या नोट्स आहेत मी तुम्हाला सेंड करतोय त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. ओके, थँक्यू.